असू पालव, हा नावच मराठी द्यायचं असलं किंवा भारतीय तर असू पालव अश्रू गाळते असं वाटत त्याला म्हणतात, त्याला मास्ट म्हणतात. ते ह्याच्या खोडाचे खूप उंच हे वाढतं, सरळ वाढतं, बऱ्यापैकी मजबूत असतं, त्यामुळे मास्ट ट्री म्हणून मास्ट म्हणून त्याच्या खोडाचा उपयोग हा करत असत, म्हणून मास्ट ट्री असं नाव पडलेलं आहे. हा भारतीय जरी नसला तरी अगदी अभारतीय नाही. श्रीलंका, हा म्हणजे श्रीलंका जो कदाचित केरळचं शेवटलं टोक वगैरे ह्या भागात नॅचरल स्वाभाविक असू शकेल असं म्हणण्याजोगं काही बॉर्डर केसेस आहेत त्यापैकी हा आहे. पण अशोक हा नव्हे, अशोक म्हणजे केवळ रक्त अशोक किंवा सीतेचा अशोक, सीता अशोक ज्याला म्हणतात तोच अशोक. मगाशी मी सांगितलं ते दुर्गा भागवताने ही चूक केलेली आहे ऋतूचक्रमध्ये, चूक म्हणजे घोडचूक केलेली आहे. हा त्यांनी असं म्हटलंय की अशोक, नर अशोक आणि मादी अशोक असे दोन असतात, मादी आणि नर, आणि हा आहे तो नर अशोक, त्याला फुलं फळं काही येत नाही, आणि तो मादी अशोक आणि त्याला फुलं लाल येतात आणि मग त्याला शेंगा आणि बिया येतात. याच्या खाली फळांचा सडा पडलेला असतो या दिवसामध्ये, आणि हे साधं निरीक्षण नाही, फुललेलं दिसत नाही कारण पानं खूप दाट आहेत आणि फुलं याची हिरव्या रंगाचीच आहे, पण भरभरून फुललेलं असतं. हे उन्हाळ्यात फुलतं, मे जून पर्यंत याचा फ्लॉरिंग सीझन चालू असतो आणि जुलैपासून फळं आणि फळं खाली पडलेली असतात, आपोआप रोपं उगवलेली असतात, आणि इतकी मुंबईला याची झाडं आहेत आणि सहजपणे निरीक्षणात यायला पाहिजे तर न येणं एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यावेळेला दुर्गा भागवतांच्या वेळेसुद्धा मुंबईला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स होती, आता रॉयल काढून टाकलं, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, त्याच्यात बॉटनी डिपार्टमेंट होतं, त्यावेळीसुद्धा बॉटनी डिपार्टमेंट होतं, तर तिथे साधं जाऊन चौकशी करता सुद्धा आली असती. तर असं न करता चक्क लिहिलं आहे की हे नर अशोक आणि ते मादी अशोक आणि दोन्ही पाहिजेत, याच्यामुळे त्याचं फर्टिलायझेशन होणार, त्याची फॅमिली वेगळी, त्याची फॅमिली काही एकमेकांची संबंध नाही. दिली आहे अनोनसी फॅमिली, अननोनसी फार गमत आहे, ज्याची क्लासिफिकेशनमधली पहिली फॅमिली आहे तीच अननोनेसी, पहिलंच माहीत नाही आणि अगदी डबल एन आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे अननोनेसी अशी फॅमिली याची आहे. आणि सीता अशोक आहे तो लेग्युमिनसी आहे, फॅमिलीमध्ये काही संबंध एकमेकाशी नाही आहे.